नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर हल्ला बोल केलाय. संसदेचा इव्हेंट करू नका अशी टीका सुप्रिया सुळेंनी केलेली आहे. संसदेची जुनी वास्तू बोलकी होती असंही त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आज जर विरोधी पक्ष नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर ते व्हाईस प्रेसिडेंट असतात. तर त्या व्हाईस प्रेसिडेंटला बोलवलेलं नाही म्हणजे तुम्ही पूर्णपणे राज्यसभेला डिस्काउंटच केलं, म्हणजे हद्दपारच केलं आहे. याचा अर्थ राज्यसभा नाही आहे का पार्लमेंटमध्ये? पण मला जुनी वास्तू ही अतिशय प्रिय आहे आणि त्याच्या भिंतीही बोलक्या आहेत. कारण काय, ह्या देशातले इतके मोठे नेते त्या वास्तूमध्ये ते बसलेले आहेत, ह्या देशाची धोरणं घेतलेली आहेत. त्याच्यामुळे माझ्यासाठी एक मंदिर जे असेल लोकशाहीचं ती अर्थातच जुनी बिल्डिंगच राहणार. हे बघा, ज्या वेळेला आपण ज्या सदनामध्ये बसतो ते सदन सर्वोच्च आहे आणि त्याचं उद्घाटन आहे, तर कोणीही त्याच्या आमंत्रणाची वाट बघत राहावं हे लोकशाहीला धरून नाही. प्रत्येकाला माहिती होतं की उद्घाटन आहे. हा एक राजकीय डावपेच खेळला गेला, तो तसा खेळणा जाणं हे लोकशाहीच्या संकेतांना धरून नाही. गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पण आता पुण्याच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचं सांगत पुण्याच्या जागेवर दावा केलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या घोषणेआधीच महाविकास